नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहतात करमाळा आपले मोरवड तालुका करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना संसर्गजन्य आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तपुरवठा कमी पडू लागला असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत मोरवड गावातील युवकांनी एकत्र येत आपण ही समाजाची काहीतरी देणी लागतो असा विचार मोरवड गावातील ग्रामस्थान पुढे मांडला। सर्व ग्रामस्थांनी लगेच होकार देऊन 6 जून हा दिवस ठरवला व संपूर्ण गावातील तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला होता। त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतीक्षा वाघमारे व गावातील तरुण मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले। या रक्तदान शिबिराचे श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले, तर गावातील तरुण व युवक मंडळींनी रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तता सहभाग नोंदवला होता। चिकलठाणा तालुका करमाळा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिकलठाणा येथे झाले रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर। कोरोना महामारीच्या संकट काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान म्हणजे जीवनदान म्हणून माणुसकीच्या नात्यांमधचा एक हात म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तालुक्याचे नेते चिकलठाण गावचे कर्तव्य दक्ष सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिकलठाण ग्रामपंचायत व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरात गावातील तरुण युवक कार्यकर्ते ग्रामस्थ यांचा प्रचंड प्रसाद लाभला असून 304 रक्तदात्यांनी विक्रमी रेकॉर्ड करत रक्तदान केले असून करमाळा तालुक्यात सर्वाधिक रक्तदान करण्याचा विक्रम चिकलठाण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। रक्तदान करणाऱ्यांना पाण्याचे जार व हेल्मेट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। या रक्तदान शिबिरात गावातील तरुण युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवराज्याभिषेक दिन रक्तदान शिबिराने साजरा केल्याबद्दल चिकलठाणचे सरपंच चंद्रकांत काका सरडे, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांचे नागरिकातून कौतुक होत आहे। जेऊर तालुका करमाळा जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साही वातावरणात संपन्न। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा जेऊर तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोत सरपंच भारत साळवे व ग्रामविकास अधिकारी अंगद रमाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय घोरपडे व माजी सरपंच भास्कर भाऊ कांदेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार शिकवण प्रत्येकाने अंगीकारावे असे मत बोलताना व्यक्त केले। यावेळी माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, आरपीआयचे शहराध्यक्ष राजाभाऊ गरड, शिवाजी जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी रामकृष्ण शिरसकर व इतर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदर पाहता शिवराज्याभिषेक दिन जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलेला आहे।